हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आत्ताच उठलोय मी, तर बसलो इथं. आमच्या गाडी गरम होते, तर आता थोड्या टायमाने आंघोळी करतो, मग चहा नाश्ता करूयात, मग भेटूयात मैदान रामात. मी हो मैदानात ना इथं उठून ठरल्यात. पहिले आंघोळ केली दादानी, आज नाश्ताचे मी पण नाश्ताचे. आता आपल्या दोघांमध्ये कोण करेल पहिले? मी म्हणजे रिहान लास्ट, दादा पहिला, मी सेकंड, दादा पहिला, दादा पहिला. तर आता आम्ही इथे मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय आणि ती त्यांची टीम आहे आणि आम्ही इथे आहो. तर बघूयात आता मस्त जेवलो इथं. आता आम्ही लोक घरी गेलो आणि आम्ही ती मॅच जिंकलेलो. लय चिडत होते, व्हिडिओ नाही शूट केला, त्यामुळे लय चिडत होते. आता जेवलोय, दादा जेवतोय, अजून मॅच चालू आहे पुढे. तर आता आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आता आम्ही खेळणार आहे क्रिकेट. बघा लोक तुम्ही एन्जॉय आवर काही दादा आपण क्रिकेट खेळायच. शिवाजी तुम्ही ना काही प्लेअर आमच्या टीम मध्ये ऑलराऊंडर आहे, तो सगळ्यांना झोपतो. बघा स्टार्ट झालेला आहे नमू. पहिला बॉलिंग टाकतोय, संदेश बॅटिंग करतोय. इसकी और या तेजाची भांडण चालू आहे. काय टाइमपास करतायत? हा बॅट्समन बघा, स्टार्ट झालेली मॅच. अरे यार, तर आता आम्ही वापस एकदा आलोय मोमोज खायला त्याच दुकानावरती आणि आता आमच्यासोबत पार्क पण आहे आणि आतानिश दादा शुभम आणि मी इकडे आल्यापासून नुसते मला मारतच चालले. तर त्या डोला फोडला, नाक जरा असं वाकड झालंय. काय पण काय बोलू शकत नाही.
तर बघू आज तर आम्ही मॅच सगळे जिंकलोय त्यांची लाल गेले अमोलदा पण होतं त्यांच्यात तरी आम्ही हरवले त्यांना तर उद्या बघूयात उद्या तुम्हाला अमोलदा दाखवतो की कोण येतो तर बघूयात आता आतो इथं आणि नंतर आम्हाला मॉलला पण जायचंय तिथं पण कानू बॅनू खाऊ पण आता इथं पण मोमोज खायला आलोय तर बघूयात आता खातो आणि मग वापस घरी जागो तर आता मस्त आम्ही खाऊन आलोय वरतून पाणीपुरी पण खाली जास्त तर चाललोय आता घरी आणि हा मधी भेटला तिला घाबरायचा प्लॅन केलेला नाही घाबरला त्याची बहीण घाबरली आणि शिकवून पडला तिथं आता बघू आता चाललोय घरी फोन पण आलेला की जायचंय म्हणून तर चाललोय आता तर आता आम्ही आलो घरी आणि इथं आता फ्रेश होऊ मस्त दोघं पण तर भेटू मग मॉलला जाताना तर आता आम्ही चाललोय मॉलला आणि निघून चाललोय अगं ताई आणि रिहू पुढं दादा चालू आहे बघूयात आता रिक्षा तर आता आम्ही पोचलो इथं आणि हा पुढं मॉल आहे चला रे नीट क्रॉस करा हे पार्कला पकड रे दादा पकडलाय हो हो मॉल तर आता मी चौथी बार मॉलला चाललोय बघूयात आता काय काय करायचं अजून माहीत नाही तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे एस टी मध्ये लंडन एस टी रिव भरपूर मजा पण येते थंडी पण असते हो ना दादा बघा कशी गाडी चालवतो रियानला मस्त कारमध्ये बसवला आहे आणि तो मजा करतो एकदम आता येईल त्याचा राऊंड संपल संपलला दोन राऊंड तर बघूयात आता येईल मग आम्ही जाऊ वरती ताई पण वरतीच आहेत बघूयात कुठे आहेत आता वरती आलोय म्हणजे अजून एक वरती फ्लोअर आहे पण इथून ते चेक करा तिथं सायकल आहे सायकलवरतून तिकडं राहायचं तर आता बघा आम्ही काचवरती चाललोय काय भीती वाटत नाही मज्जा येते तर आता आम्ही आम्ही गेम झोनमध्ये आणि इथं आवाज नाही येते भरपूर आवाज आहे इथं एकदम बेकार बेकार गेम आहेत सगळे इथं तर भाई लोक बघा वरतून एकदम व्ह्यू एकदम भयंकर दिसतोय भरपूर खाली वाटतंय मॉल पण बघा केवढं मोठं आहे
आता बघूयात कुठेतरी खायला बसूयात. आणि तो बघा तिथं आईस्क्रीम वाला कसा पकवतोय ते लहान पोराला. अरे टाइम झोन बघ. फुल पाच का करतोय त्याचा. तर आता मी इथं बर्गर खायला बसलोय. रियान काय खाणार? काय खाणार? बर्गर. तू काय खाणार? बर्गर. बघूयात आता आणतील. तर आता आमच्या इथं आलंय बर्गर फ्रेंच फ्राई. तर आता आम्ही खाऊ. तर आता इथं सगळं फिनिश. चला घरी. मित्रांनो आम्हाला तर ह्याच्यावरती भरपूर मजा येते. आम्ही उलट उलट चाललोय. चल वापस. खाली चालले तर आम्ही वापस उलट चाललो. चला खाली. मित्रांनो आता आम्ही बसले रेल्वेमध्ये. रो कुठे बसलोय? हा इथं आमची गाडी थांबली. काय माहित काय झालं, टायर फक्त झालं वाटतं. पुढं काय आहे ना गाडीला काय आलं? गाडी काय थांबली? तर मित्रांनो आता आम्ही मॉलमधून बाहेर आलोय आणि आता चाललोय घरी. बघू रिक्षा पुढे भेटते का. रिक्षाच नाही भेटत रे. चालत जायचं ना? चालत जायचं. जायचं झालं आता. तुला पण चालत जायला लागणार. तर बघू आता इथं भेटत रिक्षा. चला. पैसे तू काय घेशील? पैसे वडील. खरे पैसे का? खरे रे. उठ. खरे. जय श्रीराम. अगं पुशील पुशील पुशील. हो भडकू नको. बोल बाबा. बाबू तू बोल. पैसे पैसे घेतले किती तू बाप्पा नाही घेतलास? तर मित्रांनो तुम्ही बघितलं की दादा चॅलेंज करत होता 50 रुपये घेणार की जय श्रीराम दिलेलं ते घेणार. तर रियान हावरा करत होता. तो बोला होता तिला 50 रुपयेच पाहिजे. त्याला काय अजून समजत नाही. पण बाकीच्याने जय श्रीराम घेतला. तर झालं तर सक्सेसफुल. तर रियान थोडीशी बिघडवलं. त्याला तर काय अजून समजत नाही म्हणून. पण आता बघूया. आता मी झोपतोय कारण की लवकर झोपतोय कारण की उद्या दादा आई सगळ्यांनाच जायचे बाहेर. फक्त आई मी आणि बाबा थांबणार आहे घरी कारण की ते लग्नाला सगळेच बाहेर. तर उद्या दादा लवकरच निघून जाईल सकाळ सकाळी. मी झोपेल आणि उठून घरा लेटच. पण त्यांना लवकर जायचं उद्या. आणि रियाने सगळे पण झोपले. तर आता मी पण झोपतो. आणि आज दादा आमच्यासोबत खालीच झोपणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथे एंड करतो. गुड नाईट. बाय. ओम साईराम.